गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट्स. मी तुम्हाला त्या दिवशी सूचना दिली होती की आपण एक नवीन स्ट्रॅटेजी अवलंबणार आहोत. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अकाउंट्सचे व्हिडिओज जरी मी अपलोड केले तरी तुम्हाला ते कळत नाही आहेत, म्हणून मग मी स्वतः शिकून माझा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ग्रुपवर. बिकॉज शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण 16 तारखेपर्यंत तरी शाळा चालू नाही करू शकत आहे, कॉलेज नाही चालू करू शकत आहे, कारण पुन्हा नवीन कोरोना आणि त्या कोरोनाचा प्रभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी. तुमचे पालकसुद्धा खूप घाबरलेले असणार. मे बी तुम्ही एव्हर रेडी आहात की मॅडम कधी पण कॉलेज सुरू करा आम्ही येतो, बट देअर आर सम सिच्युएशन्स, देअर आर सम थिंग्स दॅट हॅव टू बी डन. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता, शासनाचे आदेश लक्षात घेता, आपल्याला ॲटलीस्ट 16 जानेवारीपर्यंत तरी शाळा नाही चालू करता येणार आहे. मग 16 तारखेपर्यंत काय, तर नुसतं OC आणि SP शिकायचं का? तर नाही. आजपासून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी ॲटलीस्ट हा प्रयत्न करते, कारण ऑनलाईन शिक्षण हा उपाय नाही आहे, हा एक पर्याय दिला आहे शासनाने तुम्हाला की तुम्ही ॲटलीस्ट ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा जेवढा सिलेबस कव्हर करता येईल तेवढा करा. आणि अकाउंट्स असा विषय आहे, प्रॅक्टिकल विषय आहे, जो तुम्ही मला समोर असल्याशिवाय आणि मी तुमच्या समोर असल्याशिवाय करू शकत नाही. पण हा एक छोटासा प्रयत्न मी करते की ज्याच्यामधून मी माझ्या भावना म्हणजे मुख्य पिंच्या भावना, ज्या तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओजमधून म्हणजे व्हिडिओ बनवून माझ्या आवाजात, माझ्या शब्दात, माझ्या टेक्निकने मी शिकवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही हा व्हिडिओ घरी कितीही वेळा बघू शकता. हा एक फायदा ह्या ऑनलाईनचा म्हणजे ह्या व्हिडिओचा असणार आहे की तुम्ही हे सगळे व्हिडिओ सेव्ह करू शकता आणि किती वेळा, समजा एकदा नाही समजलं किंवा नाही लक्षात राहिलं तर हा व्हिडिओ परत परत पण तुम्ही बघू शकता. पण सगळे सेव्ह करा, नाहीतर काय मॅडमची भंगस ऐकायची, करून टाकू डिलीट. काय म्हणतात त्याला, आमचा MB वेस्ट होतोय, MBGB वेस्ट होतोय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे असं नको करूया. तुम्ही हे व्हिडिओ आता ह्या व्हिडिओजमधून मी अकाउंट्सचं चॅप्टर शिकवणार आहे, फायनल अकाउंट, की जो लास्ट इयरला पण आपण पाहिलेला आहे, पण लास्ट इयरच्या थोडासा एक स्टेप पुढे. लास्ट इयर 11वीला सोल ट्रेडिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट होतं, इथे आपल्याला पार्टनरशिपचं फायनल अकाउंट बघायचं आहे. तर ते मी आता इथे स्टार्ट करत आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. जर ह्या व्हिडिओजमध्ये काही क्युरीज आली की मॅडम मला हे नाही कळलंय, ते नाही कळलंय, तर बिनधास्त मला ग्रुपवर सांगा, मी पुन्हा त्या गोष्टीचा व्हिडिओ क्रिएट करेन आणि पुन्हा अपलोड करेन. म्हणजे हाच आहे आता तुमच्यात आणि माझ्यामधला एकमेव दुवा, हा छोटासा एक 6-7 इंचाचा फोन, हाच माझ्या आणि तुमच्यामधला एक काय म्हणतात आपल्या दोघांच्या चेनमधला मिडलमॅन बनलेला आहे. म्हणून आता तुम्ही मी जो व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला किंवा जो व्हिडिओ बनवतीये त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण इन केस एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजली तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता. मी अगेन, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी ऑलवेज तुम्हाला सांगते की यू कॅन आस्क मी 99 टाइम्स, आय विल टेल यू 100 टाइम्स. तुम्ही मला 99 वेळा क्युरीज विचारा, मी तुम्हाला 100 वेळा सांगेन. बट आस्क मी, नाही समजलं तर बसू नका शांतपणे. हा आपला छोटासा प्रयत्न आहे, तो तुम्ही किती रिप्लाय देता मला त्याच्यावर त्याची सफलता डिपेंड असणार आहे. सो मला पुन्हा तुम्ही सगळे रिव्ह्यूज द्या की मॅडम आम्हाला ह्याच्यातून समजतं आहे, नाही समजतं आहे, हे सगळे रिव्ह्यूज आय वॉन्ट, आय एक्सपेक्ट फ्रॉम यू. ठीक आहे, नाव वी विल सी द फर्स्ट चॅप्टर दॅट वी आर गोईंग टू स्टार्ट. इट इज नॉट अ फर्स्ट चॅप्टर ॲक्च्युली, इट इज अ पार्टनरशिप फायनल अकाउंट विच इज बेस्ड ऑन 11th स्टँडर्ड चॅप्टर. फायनल अकाउंट म्हटलं की मी तुम्हाला लास्ट इयर पण सांगितलं की इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट चॅप्टर ऑफ इन ऑल अकाउंटन्सी इन ऑल कॉमर्स फॅक्टर. बिकॉज इन ॲट एव्हरी इयर यू आर गोईंग टू लर्न फायनल अकाउंट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी तुम्ही 11वीला सोल ट्रेडिंगचं बघितलं, 12वीला पार्टनरशिपचं बघणार आहात, 13वीला अजून नॉन ट्रेडिंग, आता ह्या वर्षी तुम्हाला पार्टनरशिपचं पण आहे, नॉन ट्रेडिंगचं पण आहे, 13वीला अजून तुम्ही कॉर्पोरेटवाल्यांचं बघणार आहात किंवा जॉईंट व्हेंचरवाल्यांचं बघणार आहात किंवा कन्साइनमेंट बघणार आहात, त्याच्यानंतर कंपनीचं फायनल अकाउंट बघणार आहात, ऑरिझेंटल बघणार आहात वरती. म्हणजे इन एव्हरी इयर ऑफ युअर लर्निंग इन अ कॉमर्स सेक्शन यू आर हॅव्हिंग अ फायनल अकाउंट चॅप्टर इन एव्हरी इयर अकाउंट्स. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या अकाउंट्समध्ये फायनल अकाउंट इज द बेस ऑफ एनी अकाउंटन्सी सिस्टम. अकाउंटन्सी सिस्टमचा तुमचा बेस आहे, त्यामुळे हा फायनल अकाउंट एकदा तुम्ही बेसिक
तुमचं क्लिअर झालं आणि बेसिक क्लिअर असेल. फॉर एक्झाम्पल 4 + 5 + 1 तुम्हाला तिसरीला शिकवली होती किंवा दुसरीला किंवा पहिलीला. त्याच्यानंतर परत मी आता तुम्हाला प्लस मायनस शिकवते काय, ॲज्युम दॅट यू हॅव लर्न, की तुम्हाला प्लस मायनस ॲडिशन सबट्रॅक्शन डिवायडेशन ह्या सगळ्या गोष्टी मल्टिप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी येतात, तुम्हाला परसेंटेज काढता येतात, हे सगळं मी ॲज्युम करते की तुम्ही शिकलेले आहात इन सेम स्टाईल. तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये सगळे ॲज्युम करणार आहात की तुमचं बेसिक ऑफ फायनल अकाउंट यू हॅव ऑलरेडी लर्न, की तुमचं झालेलं आहे असं, तुम्ही तुमचे बेसिक्स झालेले आहेत असं तुमचे पुढचे टीचर्स ॲज्युम करणार आहेत. म्हणून बेसिक करण्याची तयारी आपण इथून सुरुवात करणार आहोत. आता फायनल अकाउंट का बनवलं जातं पहिलेच, ॲक्च्युली वी हॅव ऑलरेडी लर्न इन 11th स्टँडर्ड की फायनल अकाउंट का बनवलं जातं, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे. पुन्हा एकदा सांगते, फायनल अकाउंट का बनवलं जातं, आता नावच त्याचं आहे फायनल अकाउंट. फायनल एक्झाम, फायनल मॅच म्हणजे काय की अंतिम, फायनल म्हणजे काय, फायनल आपण म्हणतो फायनल मॅच आहे म्हणजे काय, अंतिम सामना आहे, फायनल एक्झाम आहे, शेवटची परीक्षा आहे. मग फायनल अकाउंट म्हणजे काय, अकाउंट विच इज मेड एंड ऑफ द इयर. आता तुम्हाला मी सांगितलंय लास्ट इयर सांगितलं, अकाउंटन्सी सिस्टम ही पहिलेच्या काळामध्ये मुनीजी वगैरे बघायचे त्या लाल सोपड्या, कोणाचं किती आलं कोणाचे किती गेलंय आवक जावक असं लर्न करायचे. बट आत्ता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम आली. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टममध्ये काय झालं की तुम्ही प्रोफेशनॅलिझमकडे थोडासा वळलात. मग प्रोफेशनॅलिझमकडे थोडासा वळलात म्हणजे काय की प्रॉपर तुमचं वर्षभराचा हिशोब, मग आता 1 year आपल्याला फायनान्शियल इयर दिलं गेलं. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम काय सांगते की तुम्ही जो लेखाजोखा ठेवणार आहात तो 6 महिन्याचा 2 महिन्याचा नाही ठेवायचा, तर 1 वर्षाचा ठेवायचा. त्या 1 वर्षाला म्हटलं जातं फायनान्शियल इयर, दॅट वी हॅव लर्न इन 11th स्टँडर्ड. मग त्या वर्षाचा लेखाजोखा ठेवला, तो लेखाजोखामध्ये आपण जो बिझनेस करतोय त्या बिझनेसमध्ये खरंच आपल्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे आपल्याला कसं कळणार, कसं कळणार, तर आपण काय करणार आहोत, आपण बघितलंय की बेसिक बुक्स आपण बुक्स मेंटेन करायला सुरुवात करतो अकाउंटन्सीमधून, की पहिले जर्नल लिहितो, मग जर्नलचं लेजरमध्ये पोस्ट करतो, लेजरमधनं ट्रायल बॅलन्स बनवला जातो आणि ट्रायल बॅलन्सवरनं शेवटी सगळ्यात एंड ऑफ द इयर काय बनवलं जातं, फायनल अकाउंट बनवलं जातं. फायनल अकाउंट का बनवलं जातं, टू फाइंड आउट द प्रॉफिट अँड लॉस. दिस इज द ओनली रिझन, नो दिस इज नॉट द ओनली रिझन. फायनल अकाउंट फक्त प्रॉफिट आणि लॉस शोधण्यासाठी बनवला जातो का, नाही. तुमचा ग्राफ बघण्यासाठी की खरंच तुम्ही गेल्या वर्षी कुठे होतात यावर्षी कुठे आहात, तुमचं फायनान्शियल स्टेटस समजण्यासाठी तुमच्याकडे ॲसेट्स किती आहेत, ॲसेट्स म्हणजे प्रॉपर्टी किती आहे, लायबिलिटीज किती आहेत, तुमच्या डोक्यावर कर्ज किती झाल्यात, ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन फायनल अकाउंट तुम्हाला देतं. फायनल अकाउंट काय देतं, प्रॉफिट अँड लॉस शोधून देतं. फायनान्शियल इट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट, इट इज नॉट अन अकाउंट. फायनल अकाउंट इज अ अकाउंट, बट इन फायनल अकाउंट देर इज अ 2 अकाउंट अँड 1 स्टेटमेंट. 2 अकाउंट कोणते असणार आहेत, त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि एक फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे. मग फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला काय देतं, ॲसेट्स आणि लायबिलिटीज किती आहेत त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं. खरंच तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चाललाय का, किंवा तुम्ही कुठे सुधारायला हवं, तुमचे एक्सपेन्सेस किती होत आहेत, तुमचे लॉसेस किती होत आहेत, खरंच तुमचे एक्सपेन्सेस खूप जास्त होत आहेत का, की तुमच्या इन्कमपेक्षा एक्सपेन्सेस जास्त होत आहेत, किंवा तुमच्या गेनपेक्षा लॉसेस जास्त, ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे मी कुठेतरी इलेक्ट्रिसिटीचं बिल मला 2 लाख रुपये आलं आहे, मग मला ते कंट्रोल करायला हवं, ते कुठून कळणार तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टीचा एक इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण देतं, फायनल अकाउंट देतं. फायनल अकाउंट तुम्हाला कम्पॅरिझन देतं की गेल्या वर्षी फायनल अकाउंट बनवलं तर गेल्या वर्षी मला 5,000 लॉस झालेला, ह्या वर्षी मी फायनल अकाउंट बनवलं ह्या वर्षी मला लॉस किती झालाय, 7,000 म्हणजे सॉरी प्रॉफिट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की गेल्या वर्षी मी फायनल अकाउंटमध्ये बघितलं तर मला 5,000 प्रॉफिट झाला होता, ह्या वर्षी मी बघते तर 7,000 प्रॉफिट झालाय. मीन्स आय एम इन अ ग्रोविंग सिच्युएशन. नुसतं प्रॉफिट मिळवणं इज नॉट द टास्क ऑफ एनी बिझनेस. फक्त प्रॉफिट, हां मी यावर्षी पण 5,000 झालाय, पुढच्या वर्षी पण 5,000 झालाय, तिसऱ्या वर्षी पण 5,000 म्हणजे मी चांगल्या बिझनेसमध्ये, नॉट ॲट ऑल. तो
तुमचा प्रॉफिट हा ग्रोइंग स्ट्रक्चरमध्ये असला पाहिजे, तर तुमच्या बिझनेसची ग्रोथ होते. ह्या सगळ्याची आयडिया तुम्हाला फायनल अकाउंट देतं. कारण फायनल अकाउंट बनवलं आणि फेकून दिलं असं होतं का, इट हॅज टू बी मेंटेन. ते तुमचं काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. बुक्स ऑफ अकाउंट्स ऑलवेज टू बी मेंटेन, इट इज ऑलवेज टू बी प्रिझर्व. मी तुम्हाला सांगितलं आहे बुक्स ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या फीचर्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ते काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. फायनल अकाउंट पण प्रिझर्व केलं. तुम्हाला आयडिया येते की गेल्या वर्षीचा खर्च, ह्या वर्षीचा खर्च, यू कॅन डू द कम्पॅरिझन. तुम्ही कम्पॅरिझन करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ग्रोथ होते की नाही हे तुम्ही समजू शकता. मग आता आपण फायनल अकाउंट का बनवतोय ही माहिती देऊ. वाय फायनल अकाउंट इज इम्पॉर्टंट. आता डबल एंट्री बुक किपिंग सिस्टममध्ये फायनली फायनल अकाउंट नावच सांगतं की वर्षाच्या शेवटी. मग सुरुवात वर्षाची कशापासून, म्हणजे आपण काय बनवतो, जर्नल. पहिले काय बनवतो, जर्नल. जर्नल मधून आपण काय बनवतो, लेजर. लेजर मधून आपण काय बनवतो, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स मधून आपण काय बनवतो, फायनल अकाउंट. आता तुम्हाला ह्या गोष्टी मधून एवढं कन्फर्म झालं असेल की मला फायनल अकाउंट बनवण्यासाठी काय हवं, ट्रायल बॅलन्स हवं. जर्नल हवं. म्हणजेच काय, पहिले जर्नल, जर्नलच्या एंट्री लेजर मध्ये पोस्ट, लेजरच्या एंट्री ट्रायल बॅलन्स मध्ये पोस्ट. आणि फायनल अकाउंट बनवण्यासाठी काय हवं, फायनल अकाउंट बनवण्यासाठी ट्रायल बॅलन्स मधून गोष्टी कुठे टाकायच्या, फायनल अकाउंट. इट मीन्स म्हणजेच तुम्हाला आता फायनल अकाउंट बनवण्यासाठी तुमच्याकडे काय हवं, ट्रायल बॅलन्स. काय हवा तुमच्याकडे, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला जातो. कुठे दिला जातो, क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिला जातो, ट्रायल बॅलन्स दिला जातो. ह्या ट्रायल बॅलन्स वरून तुम्हाला काय बनवायचं असतं, फायनल अकाउंट बनवायचं असतं. मेजरली फायनल अकाउंट चे फायनल अकाउंट तीन गोष्टींमध्ये डिवाइड आहे. मेन तीन गोष्टींमध्ये डिवाइड आहे. एक आहे ट्रेडिंग, दुसरं आहे पी अँड एल अकाउंट, आणि तिसरं स्टेटमेंट आहे त्याला म्हटलं जातं बॅलेन्स. काय केलं जातं, बॅलन्स शीट. म्हणजे आता तुम्हाला एक आयडिया झाली की क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे, ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स करून तुम्हाला काय काय बनवायचे, ट्रेडिंग अकाउंट बनवायचे, पी एंड एल अकाउंट बनवायचे आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. मग आता ती कशी बनवायची, ती कशी बनवायची, त्याच्यामध्ये काय येतं हे तुम्हाला मी आता शिकवणार आहे. बिफोर दॅट, ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला सगळ्या बॅलन्सेस दिले जातात. फॉर एक्झाम्पल कॅश दिली जाते, फॉर एक्झाम्पल लेटर्स दिले जातात, फॉर एक्झाम्पल मशिनरी दिली जाते, फॉर एक्झाम्पल सेल्स दिले जातात, परचेसेस दिले जातात, हां, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिले जातात, किती खर्च झाला इलेक्ट्रिसिटीवर, रेंट दिला जातो, वेजेस दिले जातात, सॅलरीजचं अकाउंट असतं. हे सगळे अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये दिले. यामधून आपल्याला बायफर्केशन करून काही गोष्टी ट्रेडिंगमध्ये टाकायच्या आहेत, काही गोष्टी पी एंड एल मध्ये टाकायच्या, काही गोष्टी बॅलन्स शीट मध्ये टाकायच्या. त्या कोणत्या गोष्टी कशात टाकायच्या ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे काय, की तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये सगळं मिक्स दिलं जातं. म्हणजे तुरीची डाळ, मुगाची डाळ, गहू, तांदूळ सगळं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक कडधान्य वेगळं 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 करायचं आहे. म्हणजे कडधान्य वेगळं करायचं आहे, तुम्हाला स्पायसेस वेगळ्या, डाळी वेगळ्या करायच्या आहे. म्हणजे त्याच्यातच तुम्हाला मुगाची डाळ दिली आहे, उडदाची डाळ दिली आहे, मूग दिलेत, त्याच्यानंतर वाल दिलेत, त्याच्यामध्येच तुम्हाला वाटाणे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र दिलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी तुम्हाला आता तुम्हाला सांगितलं आहे की डाळ वेगळी करा, कडधान्य वेगळे करा, किंवा मग अजून ज्या गरम मसाल्याचे पदार्थ आहेत ते वेगळे करा, असं तुम्हाला बायफर्केशन करायचं आहे. सेम लाईक दॅट, ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला सगळे अकाउंट्स दिलेले आहेत, त्या अकाउंट्समधून प्रत्येकाची जागा प्रत्येकाला प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये टाकायचं. मग कशामध्ये, तर हे तीन गोष्टी आहेत आपल्याकडे, ट्रेडिंग अकाउंट, पी एंड एल अकाउंट, बॅलन्स. मग मॅडम, ते ट्रेडिंग आणि पी एंड एल मध्ये कसं टाकायचं, ट्रेडिंग आणि पी एंड एल मध्ये कसं टाकायचं आम्हाला कसं समजणं, आय विल टेल की तुम्हाला मी सांगणार की तुम्हाला आता समजा कॅश आहे तर कॅश कुठे ठेवायची, टेटर्स आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची जागा आहे, त्या त्या जागेवरच त्याला त्याला नेऊन ठेवायचं आहे. मग त्या प्रत्येकाची जागा कोणती हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. तर आता आपण बघूया की पहिले ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय,
ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय केलं जात? ट्रेडिंग अकाउंट मध्ये ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम इन्क्लूड केले जातात. मॅडम डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय मी सांग. जस्ट अ मिनिट. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय? आता कंपनी असते ना, कंपनी तिचे दोन युनिट्स असतात. एखादी कंपनी फॉर एक्झाम्पल एबीसी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, आपण प्रायव्हेट कंपनी म्हणूया. कोणतीही कंपनी, कोणताही बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे दोन युनिट असतात. एक असते फॅक्टरी, एक असतो ऑफिस. इथे वर्कर्स काम करतात, इथे मॅनेजर्स काम. इथे प्रोडक्शन केलं जातं आणि इथे डिस्ट्रीब्युशन. काय
काय दिली जाते सॅलरी, पण ऑफिसचा जो खर्च आहे त्याला काय बोललं जातं. आता ट्रेडिंग, ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय होतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इनकम. सेम लाईक दॅट एक्झॅक्टली वाईस वर्सा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय येतं तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इनकम. एक्झॅक्टली वाईस वर्सा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इनकम. म्हणजे जे फॅक्टरी मध्ये खर्च होणार आहे ते तुम्ही कुठे लिहिणार आहात, ट्रेडिंगला. सेल्स कुठे लिहिणार आहात, कारण फॅक्टरीचं इन्कम आहे म्हणून कुठे लिहिणार आहात, ट्रेडिंगला. एक्झॅक्टली उलट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे की ज्यांचा शर्ट बनवण्यासाठी म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी जे खर्च आवश्यक नाही. फॉर एक्झाम्पल ऑफिसच्या मॅनेजरची सॅलरी. ऑफिसचा मॅनेजर नसेल तर प्रोडक्शन थांबणार आहे का, नाही थांबणार. ऑफिस आणि फॅक्टरी दोन्ही वेगळं वेगळं युनिट आहे. पण जर वर्कर नसेल तर प्रोडक्शन थांबेल. ऑफिसर नसेल तर प्रोडक्शन थांबेल का, नाही थांबणार. मग प्रोडक्शनवर ज्यांचा इफेक्ट होतो असे खर्च फॅक्टरीचे, आणि प्रोडक्शनवर ज्यांचा इफेक्ट होत नाही असे खर्च कोणाचे, ऑफिसचे. मग फॉर एक्झाम्पल ऑफिसचे खर्च कोणते कोणते, मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये काय येणार, ऑफिसचा रेंट दिला म्हणजे ऑफिसचं भाडं दिलं, सॅलरी दिली, ऑफिसची इलेक्ट्रिसिटीचं बिल दिलं, कळतंय का, पोस्टेज अँड टेलिग्राम, काहीतरी मॅगझिन पोस्ट केले किंवा पोस्टाचा खर्च झाला, प्रिंटिंग स्टेशनरी, प्रिंटिंग झालं. आता प्रिंटिंग नाही केली तर प्रिंटिंग केली काय आणि नाही केली काय, प्रोडक्शनवर इफेक्ट आहे का, नाही. म्हणजे ज्या गोष्टींचं रिलेशन प्रोडक्शनशी नसतं असे एक्सपेन्सेस जर केले नसतील तर त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात, आणि ते कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. मग मॅडम इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय की सेल सोडून, म्हणजे तुम्ही तुमचं आता समजा मेन इंटेन्शन आहे शर्ट बनवण्याची कंपनी, आणि मग शर्ट बनवण्याच्या कंपनीचं शर्ट विकण्याच्या व्यतिरिक्त, शर्ट विकण्याच्या व्यतिरिक्त मला जो इन्कम होतो, फॉर एक्झाम्पल मी ऑफिसचे काही गाले भाड्याने दिले, त्याचं रेंट मला मिळतं, भाडं मिळतं. आता ते भाड्याशी माझ्या प्रोडक्शनचा संबंध आहे का, तो एक्स्ट्रा एक्स्ट्रा इन्कम आहे माझा. आता मी याच्यासाठी एक सिंपल उदाहरण देते की आपले वडील वर्कर वर्किंग आहेत, म्हणजे माझे वडील कुठेतरी छान कामात नोकरीला आहेत किंवा नोकरीला आहे, माझ्या वडिलांच्या कमाईतून माझं सगळं घर चालतं. म्हणजेच माझ्या वडिलांची कमाई ही माझ्यासाठी आमच्या घरासाठी डायरेक्ट इन्कम आहे. काय आहे, डायरेक्ट इन्कम आहे. पण माझी मम्मी घरी बसल्या बसल्या ब्लाऊज शिवते, त्याच्यामधून पण आम्हाला पैसे मिळतात आणि थोडीफार आम्हाला मदत होते. पण माझ्या मम्मीचं इन्कम हे डायरेक्ट इन्कम आहे का, नाही आहे. कारण माझी मम्मी हेल्प म्हणून करते, म्हणजे त्याच्यातून मला पैसे, माझ्या मम्मीला पैसे मिळतात. इट इज अ इनडायरेक्ट इन्कम. कळतंय का, आता तुम्हाला एकदम फंडा क्लिअर झाला असेल की इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, की जे मी छोटे मोठे उद्योग कुठेतरी करते, कधी कधी असतात पण कधी कधी नसतात पण इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याचा मला इंटरेस्ट मिळाला, किंवा डिव्हिडंड शेअर्स इन्व्हेस्ट केले दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये, त्याचा मला डिव्हिडंड मिळाला, इन्कम आहे माझ्यासाठी. कुठेतरी गाले भाड्याने दिले, रेंट मिळाला, भाडं मिळालं माझं मला, तो पण इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणजे त्याच्यावर माझी कंपनी अवलंबून आहे का, नाही. पण मला तो इन्कम झाला तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट इन्कम. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आणि सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम कुठे टाकले जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. क्लिअर झालं की ट्रेडिंग अकाउंटला काय टाकलं जातं, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय टाकलं जातं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम. मग मॅडम राहिली कोण आपली, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला काय ठेवलं जातं, मग बॅलन्स शीटला काय ठेवलं जातं तर ऑल असेट्स अँड लायबिलिटीज. काय म्हणलं जातं, ऑल असेट्स अँड लायबिलिटी. जे काही आपल्या बिझनेसचे असेट्स आहेत, मग कॅश, कॅश आपले असेट्स आहेत, मोटर कार, कम्प्युटर, बिल्डिंग, लँड, हे माझ्या ऑफिसचे काही असेट्स आहेत, ते सगळे कुठे येणार, बॅलन्स शीटला. माझ्या डोक्यावर कर्ज आहे, बँकेतून लोन घेतलंय, कॅपिटल, बिझनेससाठी कॅपिटल सुद्धा लोन आहे. कारण मी तुम्हाला शिकवलंय की बिझनेस आणि बिझनेसमन दोघं वेगळी वेगळी एंटिटी आहे. जेव्हा बिझनेसमन बिझनेसला पैसे देतो तेव्हा त्याला कॅपिटल म्हणतात, आणि बिझनेसमन
बिझनेसमधून पैसे काढून घेतो प्रॉफिट शिवाय, तर त्याला ड्रॉईंग्स म्हणतात. मग आता हे काय आहे कॅपिटल, कॅपिटल सुद्धा काय आहे लायबिलिटी आहे बिझनेससाठी, कारण मी त्याच्याकडनं पैसे घेतले मग ते काय आहे कॅपिटल, म्हणजे लायबिलिटीमध्ये कॅपिटल येणार. एखादं बँकेकडनं लोन घेतलंय, लोकांना कोणाला मला पैसे द्यायचे, क्रेडिटर्स आहेत माझ्याकडे, पैसे द्यायचे देणं आहे, लोकांना कर्ज आहे, क्रेडिटर्स सुद्धा कुठे येणार लायबिलिटीमध्ये. फंडा क्लिअर की प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कम जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इन्कम जातात, आणि बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज जातात. इथपर्यंत तर सगळ्यांना समजलं असेल. आता मी त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला शिकवते एक दोन मिनिटात.
पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज, अमाऊंट रुपीज डेबिट नाही यायचं, डेबिट कारण ऑलरेडी आपण डेबिट क्रेडिट साईड, ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट. ऑल एक्सपेन्सेस हॅज टू बी रिटन इन डेबिट साईड, ऑल इन्कम्स हॅज टू बी रिटन इन अ क्रेडिट साईड. लक्षात ठेवा, एक्सपेन्सेस कुठे लिहितात? डेबिट साईड. इन्कम कुठे लिहितात? क्रेडिट साईड. समजलं? आता ट्रेडिंग अकाउंट मध्ये पण प्रत्येकाची जागा प्रत्येकाला दिलेली आहे, त्याची पोस्टिंग म्हणतात, त्याला काय म्हणतात? पोस्टिंग. पण बिफोर दॅट तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा कळला की कसा बनवायचा. मी आय एम बॅडली मिसिंग ऑल ऑफ यू ऍक्च्युली, कारण फायनल अकाउंट शिकवताना मुलं समोर म्हणजे विद्यार्थी समोर नाही आता, म्हणजे मला ती वर्गामध्ये आय एम व्हेरी मच बॅडली मिसिंग टू ऑल ऑफ यू, कारण ती सवय की सगळ्यांकडे बघणं, समजतंय का, हे करताय का, कळतंय का, तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्स वाचल्याशिवाय वाचण्याशिवाय शिकवणं, इट इज द व्हेरी मच डिफिकल्ट टास्क फॉर मी ॲक्च्युली, कारण मला तुम्हाला पाहण्याशिवाय हा व्हिडिओ करावा लागतो. खरंच या कोरोनाने खरंच जावं, आणि आय एम फिलिंग व्हेरी मच काय म्हणतात त्याला, म्हणजे मी स्पीचमध्ये नाही सांगू शकत, ते शब्दात नाही सांगू शकत आहे की मी काय फील करते, की विदाउट ऑल ऑफ यू गाईज आय एम टीचिंग अँड आय एम टेलिंग यू ऑल दिस व्हिडिओज अँड आय एम मिसिंग यू ऑल ऑफ यू बॅडली. कारण ते हे सगळं प्रोफॉर्मा सांगत असताना मला सवय की प्रत्येकाच्या वया बघणं, ते प्रोफॉर्मा कसा बनवतोय, तुम्ही कसे ड्रॉ करताय, त्या सगळ्या गोष्टी आय एम बॅडली मिसिंग. हा प्रोफॉर्मा इतका तर कन्फर्म तुम्हाला कळला असेल की डेबिट साईड ही असते, क्रेडिट साईड ही असते, आणि तुम्हाला पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज अशा कॉलममध्ये ड्रॉ करायचा असतो. आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सीने आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये काही जागा कन्फर्म करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या जागेवर त्याच गोष्टी आल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला एक घरी काम देणार आहे की प्रत्येकाने घरी आपल्या बुक्समधून किंवा रिलायबलमधून जो ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात आणि बॅलन्स शीटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात, हे सर्व बुक्समध्ये आहे, तर तो तसाच्या तसा नोटबुकमध्ये काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे आणि मला व्हॉट्सअप करायचा आहे. पर्सनलवर करा, ग्रुपवर नका करू, प्रत्येकाने पर्सनलवर व्हॉट्सअप करा मला की मॅडम आमचं बनवून झालं आहे, हे बरोबर आहे का, ठीक आहे. आता मी तुम्हाला पोस्टिंग सांगते ट्रेडिंग अकाउंटच्या. पहिले घ्यायचं असतं इन द बुक्स ऑफ कोणाचं असेल त्याचं, ज्याचं नाव असेल त्याचं ट्रेडिंग अकाउंट, फॉर द इयर एंडेड लिहावंच लागतं ब्रॅकेटमध्ये. जी तारीख असेल ती टाका हा इथे जायचं म्हणजे कारण तो फॉर्म आहे. खूप महत्वाचा पॉइंट मी आता शिकवते हा, लक्ष दे, हे माझं ट्रेडिंग अकाउंट आहे. प्रत्येक वेळेस एक्सरसाइज बनवताना, एक्सरसाइज सॉल्व करत असताना ड्रॉइंग खूप महत्वाची असते. ड्रॉइंग म्हणजे काय, चित्र काढणं का नाही, अकाउंट्स ड्रॉ करणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण बनवलं हे सगळं डेबिट क्रेडिट नसेल तर अकाउंट अकाउंट ग्राह्य धरलं जात नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट डेबिटची साईड डेबिट लिहायचं, क्रेडिटच्या साईडला आपल्याला लेजर पासून सवय आली. डेबिट साईडला पहिलाच आयटम टू परचेस, सॉरी टू ओपनिंग स्टॉकच असला पाहिजे. दुसरा आयटम टू परचेसेस, लेस रिटर्न्स आणि मग पुढच्या सगळ्या. क्रेडिटला पहिला आयटम बाय सेल्स असला पाहिजे, लेस बारा लाईन नंतर 13 व्या लाईन वर डबल अंडर
मी आता प्रोफाइल पोस्टिंग शिकवते, पहिले ड्रॉइंग शिकवलं, ड्रॉइंग म्हणजे काय कसं ड्रॉ करायचं ते शिकवलं, आता मी तुम्हाला पोस्टिंग शिकवते की काय पोस्ट करायचं. एक्सरसाइज सोडवण्याच्या आधी पहिलं काम ड्रॉ करायचं आणि पोस्ट करून टाकायचं, मग अमाऊंट कशा भरायच्या ते मी तुम्हाला शिकवेल. पण पहिलं काम काय ड्रॉ करायचं आणि हे सगळं लिहून टाकायचं. काय केलं मी, पहिल्यांदा 12 लाईन मोजायच्या, 13 लाईनवर टोटलची लाईन घ्यायची, कितव्या लाईनवर 13 लाईनवर टोटलची लाईन घ्यायची, आणि मग डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याखाली टू परचेसेस लेस रिटर्न्स, क्रेडिटला बाय सेल्स लेस रिटर्न्स, टोटलच्या दोन लाईनवरती, टोटलच्या दोन लाईनवरती बाय क्लोजिंग स्टॉक. हे सगळं बनवून झालं की मग एक्सरसाइज सॉल्व करायचं. मॅडम हे सगळं बनवायचं आणि मग काय करायचं, आता मी एक्सरसाइजचा पॉईंट सांगते. ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय की तुमची क्रेडिट साइड मोठी येते. कोणती साइड मोठी येते, क्रेडिट साइड. त्या क्रेडिट साइड मधून डेबिट साइड वजा केल्यानंतर जी अमाऊंट येते त्याला म्हटलं जातं ग्रॉस प्रॉफिट. म्हणून आधीच ग्रॉस प्रॉफिट लिहून टाकायचा, तू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. कुठे लिहायचा, टोटलच्या जस्ट लाईन वरती. आता अमाऊंट मी कधी टाकणार, जेव्हा क्लोजिंग करणार तेव्हा, पण पोस्टिंग मध्ये तुम्ही आधीच पोस्ट करून ठेवा. अमाऊंट कधी टाकणार, आधीच टाकणार का नाही, कारण ही अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. इज अ स्टार फिगर, स्टार फिगर म्हणजे बॅलन्सिंग केल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट मिळणार आहे. बॅलन्सिंग कधी करायचं, सगळं पूर्ण अकाउंट बनवून झाल्यानंतर पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायला घ्यायचं, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि मग फायनल अकाउंट, सॉरी बॅलन्स शीट. पहिले कोणतं अकाउंट तुम्ही क्लोज करणार, आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलाय, ट्रायल बॅलन्स मध्ये सगळं टाकून दिलंय, ते सगळं टाकलेलं तुम्ही काय करायचं, म्हणजे सगळं एकत्र दिलंय, ते सगळं दिलेलं एकत्र तुम्ही काय करायचं, ट्रेडिंग मध्ये टाकायचं, काही पी एन एल मध्ये टाकायचं, काही बॅलन्स शीट मध्ये टाकायचं. ते सगळं संपल्यानंतर तुमचं काम काय, पहिले कोणतं अकाउंट, पहिल्यांदा कोणतं अकाउंट बनवलं, ट्रेडिंग. बनवतो आपण सगळे सारखेच, एका वेळेसच सगळे बनवतो, पण मग क्लोजिंगच्या वेळेस पहिले कोणतं क्लोज करायचं, ट्रेडिंग. हा बॅलन्स घेऊन कुठे जायचं, प्रॉफिट अँड लॉस, आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स घेऊन कुठे जायचं, बॅलन्स शीट. समजलं क्लोजिंग करत असतानाचा सिक्वेन्स. पण पोस्टिंग करत असताना मात्र ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड हा शब्द आधीच लिहून टाकायचा टोटलच्या जस्ट लाईन वर. समजलं सगळ्यांना, इथपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ कळलाय का, इथपर्यंत हा व्हिडिओ मला वाटते सगळ्यांना कळलेला असेल की आपण ट्रेडिंग अकाउंट आज बघितलं आणि ट्रेडिंग अकाउंटचं पोस्टिंग कसं येतं ते पण बघितलं. आज मी इथेच सांगते, उद्या आपण प्रॉफिट अँड लॉस कसं पोस्टिंग आहे ते बघूयात, आणि प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट कसं करायचं, कशी असते ते बघूयात. आता ह्या फायनल अकाउंटमध्ये आपल्याला फक्त ट्रायल बॅलन्समध्ये गोष्टी दिल्या जातात आणि पोस्ट करायच्या का नाही, तर ट्रायल बॅलन्सच्या खाली काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या जातात, त्या ॲडजस्टमेंट पण आपल्याला शिकायच्या आहेत. पण बिफोर दॅट आता मी थोडंसं बेसिकपासून स्टार्ट केलं आहे, तुम्हाला सगळे विसरले असाल म्हणून. म्हणून आपण आज ट्रेडिंग अकाउंट कसं बनवायचं, त्याचं पोस्टिंग कसं आहे ते शिकवलं, उद्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघूया. आता तुमचं खरी काम काय आहे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात त्याचा प्रोफॉर्मा घरी बनवायचा, प्रॉफिट अँड लॉसमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात त्याचा प्रोफॉर्मा घरी बनवायचा, आणि ह्याच्यामध्ये फायनल बॅलन्स शीटमध्ये कोणते कोणते आयटम्स येतात त्याचा प्रोफॉर्मा घरी बनवायचा, आणि मला इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअप करायचा. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअप करत असताना, प्रत्येकाचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेम नाही आहे, तर इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअप करत असताना नाव टाकायचं आणि मग मला व्हॉट्सअप करायचं. समजलं सगळ्यांना, आणि आजपासून आज मला सगळ्यांनी रिव्ह्यू द्यायचे की तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं. मी लगेच अपलोड करते आणि बघा तुम्हाला कसं काय वाटतंय ते, आणि लेट मी नो. टिल देन गुड डे, हॅव अ नाईस डे, बाय बाय.